कुर्ल्यातील माई आणि मोगरा बचत गटाचा 5 वर्षाचा कार्यकाल तिसऱ्यांदा संपला आहे। एकूण या गटातील 40 महिलांना 17 लाख रुपयाचे चेक वाटप करण्यात आलेले आहेत। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते चेकचे वाटप करण्यात आलेले आहे। या संदर्भामध्ये बचत गटाच्या संचालिका श्रीमती मंगला नाईकवडी म्हणाल्या, गेली 15 वर्ष झाली मी हे बचत गट चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मला एक सेवा करण्याचं एक माध्यम मिळालेलं आहे। सर्वसाधारण महिला आपल्या गटात आहेत की आपल्या सगळ्या अशा काय पैसेवाले नाही आहेत आणि त्या माध्यमातून ज्या महिला एकत्र आल्या माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी पैसे व्यवस्थित भरत गेल्या आणि त्यांना ज्या वेळेला गरजा लागल्या त्यावेळेला आपण त्यांची ती पूर्तता करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे चेकद्वारे। आता आपण प्रत्येक 2 गटाचं आपण चेक वाटप केलेलं आहे, एक माई गट आणि एक मोगरा गट। तर ते प्रत्येक गटामध्ये आपण 40,000 वरती माई गटाला आलेलं आहे आणि 40,000 म्हणजे जवळजवळ 41,000 जरा जवळपास एक मोगरा गटात आलेलं आहे म्हणजे जवळजवळ आपण 16-17 लाखाचं आपण आज चेक वाटप केलेलं आहे। किती महिलांना दिलेलं आहे? 40 महिलांना आपण चेक वाटप केलं, दोन्ही गटाचे मिळून 40 महिलांना आपण जवळजवळ 17 लाखाचं चेक वाटप झालेलं आहे। 15 वर्षापासून हा बचत गट चालू केलेला आहे त्यांनी आणि या बचत गटामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात आणि ते एकदम छान पद्धतीने राबवले जातात। प्रत्येक वेळी आम्हाला सगळ्या महिलांना त्या सपोर्ट करत असतात आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रत्येक महिलांचे वेगवेगळे खूप प्रॉब्लेम असतात पण इथे येऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात, मग पैशाबाबतचे पण असू दे ते पण सॉल्व होतात। आणि काही महिलांना जे सांत्वन पद्धतीचं प्रत्येक महिलांना सक्षम बनवण्याचं कार्य ह्या बचत गटामध्ये होतं। फक्त पैसे किंवा चेक देऊन सगळ्या गोष्टी होत नाही पण एक आधार म्हणजे हा बचत गट आहे। ह्या सगळ्यासाठी बचत गटाला खूप म्हणजे खूप प्राधान्य आणि पुढे जावं माझी हीच इच्छा आहे आणि सगळे म्हणजे बोलतात ना आपल्या गव्हर्नमेंटने सपोर्ट करावा ही माझी आशा आहे। मी नम्रता पायनाईक बोलते। वेळोवेळी माईने खूप आम्हाला मदत केली बचत गटातून। माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नाला मी फक्त शब्द टाकला त्यांच्याकडे, त्यांनी लगेच चेक लिहून दिला एवढ्या विश्वासाने मला, म्हणजे मी पहिलंच होतं हे वर्ष माझं म्हणजे 5 वर्षात दोन्ही मुलांची लग्न म्हणजे झाली पण त्याने दोन्ही वेळेस मला नाही बोलले नाही, पटकन चेक लिहून दिला आणि त्या नेहमी सगळ्या महिलांना चांगलं प्रोत्साहन करतात, तुम्ही काहीतरी करा असं घरात राहत बसू नका असं सगळ्यांना सांगत असतात खूप चांगलं। बचत गटाच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून मंगला नाईकवडी यांच्या सर्व टीम ज्या पद्धतीने अशा पद्धतीचं आयोजन करतात त्यावेळी चेक वाटपासाठी मला निमंत्रित करतात, निश्चितपणाने आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने बचत गटाच्या माध्यमातून काही ज्या महिला स्वयंरोजगार असून देत किंवा त्यांचे वेगवेगळे जे प्रश्न असून देत तेव्हा अशावेळी हे जे पैसे मिळतात फार मोठं काम होतं। जसं आता एका ताईने सांगितलं की मुलीच्या ॲडमिशनच्या वेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांना जे 60,000 रुपये मिळाले त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिशन झालं। तर असे किती उदाहरणं आहेत ज्याच्यामुळे बचत गट हे फार महत्त्वाचं घटक आहेत आणि राज्य सरकारसुद्धा बचत गटाला फार महत्त्व देत आहेत। कौशल्य विकास जे डिपार्टमेंट आहेत मंगलप्रभात लोढा त्यांनी मागील काही दिवसापासून सिलाई मशीन असून देत, मशाला कंडम मशीन असून देत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन वाटपसुद्धा ह्या माध्यमातून केलेले आहेत। तर माझे आव्हान आहे की प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या कार्यालयामध्ये जे समाज विकास अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन आपण फॉर्म भरावे, आपली माहिती द्यावीत। जेव्हा जेव्हा सरकार अशा प्रकारच्या योजना राबवते तेव्हा निश्चितपणाने बचत गटच्या महिला असून देत किंवा ज्या महिलांना बेरोजगार आहेत ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहेत तर अशा लोकांना त्या माध्यमातून मदत मिळते। तर निश्चितपणे नागरिकांनी महिलांनी या सर्व संधीचा लाभ घ्यावा कारण शासन आपल्या दारी आलेलं आहे, शासन आपल्याला योजना देते परंतु त्या योजनांची माहिती समजून घेऊन त्या योजनांचा कसा लाभ घेणं आणि आपल्या आसपासच्या ज्या महिला असतील त्यांना खरोखरच अशा आर्थिक सहाय्याची मदत आहेत त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे। मी परत एकदा मंगला नाईकवडी आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो कारण मागील 15 ते 20 वर्षापासून कुर्ल्यासारख्या विभागामध्ये जे झोपडपट्टी परिसर आपला आहे तिथे अशा प्रकारच्या बचत गटच्या माध्यमातून यशस्वीपणे त्यांनी ज्या पद्धतीचे कार्यक्रम केलेले आहेत निश्चितपणाने त्याची कुठेतरी सर्वांनी दखल घेणं आवश्यक आहे। परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।